ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कोल्हापुरात शुकशुकाट, व्यावसायिकांचं नागरिकांचा वीकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद. कोरोना चेन तोडण्यासाठी राज्य सरकारकडून शनिवार व रविवार दिवशी वीकेंड लॉकडाऊन लागू केलं. यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून कोल्हापूर शहरातील सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. लोकल बसेस, रिक्षा व इतर वाहनांची चाके जागीच थांबून होती, तर चौका चौकात मोठा पोलीस बंदोबस्त होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून चौकशी करूनच सोडलं जात होतं, तर काही वाहनधारकास दंड केले जात होते. आजच्या लॉकडाऊनला नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने सर्वच रस्ते व चौक निर्मनुष्य वाटत होते. जनता व सरकार आर्थिक रोगराई अशा दोन्हीच्या कात्रीत सापडली आहे. यावर सरकार कशा प्रकारे मार्ग काढते की व्यापारी संघटना सोमवारपासून व्यापार चालू करणार याकडे नजरा लागून आहेत. आरोग्य शासनाने 30,000 रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली आहे, तर 2 दिवसापूर्वी 2,80,000 लसीची मागणी केली होती. त्यानुसार आज सकाळी प्रशासनाकडे लस उपलब्ध झाली आहे अशी माहिती मिळत आहे. तसेच पूर्वी जेथे जेथे कोविड सेंटर सुरू होते तेथे रुग्णांची वाढ बघूनच सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉक्टर माळी यांनी दिली. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर.